मुंबईतून विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कोण ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे शिवसेनेचा एक आमदार हा निश्चित निवडून येणार असल्याने जो उमेदवार असेल तो आमदार होणार हे नक्की आहे त्यामुळे उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून रिक्त होणाऱ्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती देखील मिळते राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी माजी आमदार सुनील शिंदे यांनी आपली जागा रिक्त केली होती आदित्य ठाकरेंसाठी एक पाऊल मागे घेतल्याचं बक्षीस सुनील शिंदेंना मिळाल्याचं बोललं जात आहे गोष्ट म्हणजे शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर युवासेना सचिव वरुण सरदेसाई विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर आदेश बांदेकर शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांची नावंसुद्धा आधी चर्चेत होती मात्र त्या सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय सचिन अहिर किशोरी पेडणेकरसह दिग्गजांची नावं असताना सरशी करणारे सुनील शिंदे कोण आहेत पाहूया कोण आहेत सुनील शिंदे सुनील शिंदे हे दो दो दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक होते तसंच दोन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष आणि एक वेळ ते बेस्ट समितीचे अध्यक्ष होते दोन हजार चौदा साली त्यांना शिवसेनेने वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं यावेळी त्यांनी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस साली ते आमदार म्हणून वरळीत काम करत होते दोन हजार एकोणीस साली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी वरळीची जागा सोडली होती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी एक पाऊल मागे घेत शिवसेनेवर निष्ठा दाखवल्याने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच नेते होते त्यांच्या राजकीय प्रवासातील या पहिल्याच घटनेला आडकाठी न घातल्यामुळे सुनील शिंदेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याची चर्चा आहे त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरे यांना वाट मोकळी करून दिल्यानेच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे असंच बोललं जातंय या उमेदवारीबद्दल या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ती तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करायला देखील विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद